नमस्कार, मी इंजिनियर भरत डेंके स्वागत करतो आपल्या सगळ्यांचं आपला भरत या यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा आपला विषय आहे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन। या विषयातील एक महत्त्वाचा युनिट आज आपण शिकणार आहोत, तो म्हणजे फाउंडेशन। चला तर मग आपण बघूयात फाउंडेशन म्हणजे काय व त्याचे कोणकोणते प्रकार आहेत ते आपण आता या ठिकाणी समजावून घेऊयात। फाउंडेशन इज द पार्ट ऑफ द स्ट्रक्चर विच रिसीव्ह द लोड ऑफ द बिल्डिंग अँड ट्रान्सफर इट सेफली टू द स्ट्राटा ऑर ग्राउंड। म्हणजेच काय, फाउंडेशन हा बिल्डिंगचा असा भाग आहे जो पूर्ण इमारतीचा लोड स्वतःकडे कॅरी करतो आणि जमिनीकडे स्मूथली ट्रान्सफर करतो कोणत्याही सेटलमेंट शिवाय। फाउंडेशनचं सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन बघायचं झाल्यास पूर्ण इमारतीचा म्हणजे पूर्ण बिल्डिंगचा लोड स्वतःकडे कॅरी करून तो जमिनीमध्ये स्मूथली इक्वली ट्रान्सफर करणे हे फाउंडेशनचं सगळ्यात मेन फंक्शन आहे। त्याच्यानंतर फाउंडेशनचं दुसरं फंक्शन आहे ते म्हणजे पूर्ण स्ट्रक्चरला स्टॅबिलिटी प्रोव्हाइड करणे। चला तर आपण बघूयात एक चांगल्या प्रकारचं फाउंडेशन कन्स्ट्रक्ट करण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते, म्हणजेच द रिक्वायरमेंट्स ऑफ द गुड फाउंडेशन। त्याच्यामध्ये चार गोष्टी सगळ्यात जास्त महत्त्वाच्या आहेत। पहिली म्हणजे लोकेशन ऑफ फाउंडेशन, दुसरी म्हणजे सेटलमेंट ऑफ फाउंडेशन, तिसरी म्हणजे ड्युरेबिलिटी ऑफ फाउंडेशन आणि चौथी म्हणजे स्टॅबिलिटी ऑफ फाउंडेशन। लोकेशन ऑफ फाउंडेशन अँड सेटलमेंट ऑफ फाउंडेशन म्हणजे काय, ज्या ठिकाणी आपण इमारतीचं बांधकाम करणार आहोत त्या ठिकाणची जी जमीन आहे ती पूर्ण इमारतीचा लोड घेण्यासाठी कपेबल असली पाहिजे। म्हणजेच जमिनीचा जो स्ट्राटा आहे तो हार्ड असला पाहिजे जेणेकरून फाउंडेशनच्या माध्यमातून जो येणारा लोड आहे तो जमिनीला त्या पूर्णपणे पेलला गेला पाहिजे। स्टॅबिलिटी ऑफ द फाउंडेशन अँड ड्युरेबिलिटी ऑफ द फाउंडेशन म्हणजे काय, इमारतीचा जो पूर्ण येणारा लोड आहे तो कॅरी करण्याची कॅपॅसिटी त्या स्वतः फाउंडेशनमध्ये पाहिजे। म्हणजेच फाउंडेशन जे आहे ते टेक्निकली साऊंड पाहिजे आणि त्याची जी लाईफ आहे ती जास्तीत जास्त वर्ष टिकण्यासारखी पाहिजे। समजा जर एखादं फाउंडेशन टेक्निकली स्टेबल नसेल किंवा ड्युरेबल नसेल तर ते फाउंडेशन जे आहे ते पूर्ण इमारतीचा लोड घेण्यासाठी कपेबल नसतं आणि अशा प्रकारचं फाउंडेशन लॉंग लाईफ जाऊ शकत नाही। अशा प्रकारच्या फाउंडेशनमुळे इमारतीची लाईफ आहे ती पूर्णपणे कमी होते। त्यामुळं फाउंडेशन जे आहे ते टेक्निकली स्टेबल आणि ड्युरेबल असणे खूप महत्त्वाचं आहे। साधारणतः फाउंडेशनचे दोन मुख्य प्रकार आहेत। पहिला आहे तो म्हणजे शॅलो फाउंडेशन और ओपन फाउंडेशन आणि दुसरा आहे तो डीप फाउंडेशन। चला तर मग आपण बघूयात शॅलो फाउंडेशन म्हणजे काय। शॅलो फाउंडेशनमध्ये जर फाउंडेशनची जी डेप्थ आहे ती विड्थपेक्षा कमी किंवा विड्थ इतकी जर असेल तर त्याला आपण शॅलो फाउंडेशन म्हणतो आहे आणि डेप्थ फाउंडेशनमध्ये जर फाउंडेशनची जी डेप्थ आहे ती विड्थपेक्षा मोठी असेल तर त्याला आपण डीप फाउंडेशन असं म्हणतो आहे। मोस्ट ऑफ टाईम्स शॅलो फाउंडेशन अशा ठिकाणी यूज केलं जातं जिथे हार्ड स्ट्राटा अवेलेबल असतो। चला तर मग आपण समजावून घेऊयात वन बाय वन शॅलो फाउंडेशनमधील काही महत्त्वाचे प्रकार। पहिला प्रकार आहे तो म्हणजे वॉल फुटिंग। वॉल फुटिंग जे आहे हा फाउंडेशनमधील सगळ्यात जुना प्रकार आहे। जे स्ट्रक्चर जास्त हेवी नाही आहे किंवा जे स्ट्रक्चर टेम्पररी आहे त्याच्यासाठी आपण या वॉल फुटिंगचा वापर करतो आहे। ह्याच्यामध्ये एकदम सोप्या पद्धतीने समजावून घ्यायचं झाल्यास इमारतीची भिंत आहे तीच पूर्णपणे फाउंडेशनच्या खालीपर्यंत जाते, म्हणजेच हार्ड स्ट्राटापर्यंत जाते आणि त्याच्यानंतर त्या इमारतीच्या भिंतीकडून लोड जो आहे तो इक्वली हार्ड स्ट्राटाकडे डिस्ट्रीब्यूट केला जातो। साधारणतः अशा प्रकारचं फाउंडेशन जे आपण आहे ते टेम्पररी शेड किंवा कंपाऊंड वॉलसारख्या कन्स्ट्रक्शनसाठी आपण वापरतो। शॅलो फाउंडेशनमधील दुसरा प्रकार आहे तो म्हणजे आयसोलेटेड फुटिंग किंवा कॉलम फुटिंग। आत्ता सध्याच्या घडीला जे रेसिडेन्शियल बिल्डिंगची सगळी बांधकामं चालू आहेत त्या ठिकाणी मोस्ट ऑफ ठिकाणी ह्या प्रकारचं फाउंडेशन यूज केलं जातं। कॉलम फुटिंग जे आहे ते साधारणतः स्टेप्ड शेपमध्ये असू शकतं किंवा बॉक्स शेपमध्ये किंवा आयसोलेटेड शेपमध्ये असू शकतं, म्हणजेच प्रोजेक्शन जे आहेत त्या फुटिंगचे जे कॉन्क्रीटच्या बेसकडे गेलेले असतात। बाजूला दिसणाऱ्या इमेजमध्ये तुम्ही कॉलम फुटिंगचे दोन्ही हे प्रकार बघून समजावून घेऊ शकता। शॅलो फाउंडेशनमधील तिसरा प्रकार आहे तो म्हणजे कंबाइंड फुटिंग। वेन द टू कॉलम्स ऑफ द स्ट्रक्चर
इज व्हेरी नियर टू इच अदर, म्हणजेच इमारतीमधील दोन कॉलम जेव्हा एकमेकाच्या जास्त जवळ असतात त्यावेळेस कंबाईंड फुटिंगचा वापर केला जातो. म्हणजे समजून घ्या, एखाद्या इमारतीमध्ये दोन्ही कॉलमची पोझिशन जर एकमेकाच्या जवळ असेल तर दोन्ही कॉलमसाठी फुटिंगचं प्रोव्हिजन जे आहे ते सेपरेट सेपरेट करणं क्रिटिकल ठरू शकतं. अशा वेळेस दोन्ही कॉलमचा लोड फुटिंगच्या थ्रू जमिनीकडे इक्वली ट्रान्सफर होण्यासाठी या फुटिंगचा वापर केला जातो. साधारणतः या फुटिंगमध्ये दोन प्रकार आहेत. पहिला आहे तो म्हणजे रेक्टँग्युलर फुटिंग किंवा स्क्वेअर फुटिंग, आणि दुसरा आहे तो म्हणजे ट्रॅपेझोइडल फुटिंग. रेक्टँग्युलर कंबाईंड फुटिंगमध्ये कसं असतं, तर दोन्ही कॉलमवर येणारा लोड जर समान असेल तर आपण रेक्टँग्युलर कंबाईंड फुटिंग प्रोव्हाइड करतो आहे. आणि समजा जवळ असणाऱ्या दोन्ही कॉलमवर जर येणारा लोड कमी किंवा जास्त असेल, किंवा एखाद्या कॉलमवर येणारा लोड जास्त असेल आणि एखाद्या कॉलमवर येणारा लोड कमी असेल, तर आपण ट्रॅपेझोइडल कंबाईंड फुटिंगचा यूज करतो, जेणेकरून जमिनीकडे लोड इक्वली ट्रान्सफर केलं जावं. शॅलो फाउंडेशनमधील चौथा प्रकार आहे तो म्हणजे राफ्ट किंवा मॅट फाउंडेशन. साधारणतः ज्या ठिकाणी सॉईलची बेअरिंग कॅपॅसिटी कमी आहे किंवा पाण्याची जमिनीखालील पाण्याची जी लेवल आहे ती फायनल नाही आहे, अशा ठिकाणी आपण राफ्ट किंवा मॅट फाउंडेशनचा वापर करतो आहे. एकदम सोप्या पद्धतीने समजावून घ्यायचं झाल्यास, जिथे जमीन अनइवन आहे किंवा त्याच्यामध्ये जो स्ट्राटा अवेलेबल आहे प्लॉट एरियामध्ये तो एकदम सॉफ्ट आहे, अशा ठिकाणी आपण काय करतो आहे, पूर्ण प्लॉटमध्ये आपण एक्स्ट्रावेशन करून घेतो आहे. आणि स्लॅबसाठी जसं 5 किंवा 6 इंच जाडीचं कॉन्क्रीट कास्टिंग केलं जातं, तशाच प्रकारे पूर्ण प्लॉटमध्ये जमिनीच्या लेवलने, म्हणजेच खुदाई केलेली जमिनीची बॉटमची लेवल आहे त्या लेवलने आपण कॉन्क्रीट करून घेतो आहे, त्याला आपण राफ्ट असं म्हणतो आहे. आणि त्यामधूनच कॉलमचे प्रोजेक्शन वरती येतात. साधारणतः राफ्ट फाउंडेशन पूर्णपणे फ्रेम्ड स्ट्रक्चरमध्येच वापरलं जातं, आणि राफ्ट फाउंडेशनचं जे कन्स्ट्रक्शन आहे ते पूर्णपणे RCC कंपोनंट मेंबर्समध्ये केलं जातं. तर हे होते शॅलो फाउंडेशनचे 4 प्रकार. यानंतरच्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डीप फाउंडेशन म्हणजे काय आणि डीप फाउंडेशनचे कोणकोणते प्रकार येतात ते आपण बघणार आहोत. आजचा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. आमचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचवा. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला नक्की विसरू नका. आपल्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.